आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी व्याकरण या अंतर्गत संधी या घटकाविषयी माहिती अभ्यासणार आहोत। संधी म्हणजे काय आणि त्याचे प्रकार याविषयीची माहिती आपण आजच्या या घटकातून अभ्यासणार आहोत। मग संधी म्हणजे काय, तर त्याविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर संधी म्हणजे साधने किंवा जोडणे असा त्याचा अर्थ होतो। मग संधी हा जो प्रकार आहे हा प्रामुख्याने संस्कृत भाषेमध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतो। मग संस्कृत मधून आलेले जे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत अशा शब्दांमध्ये हा संधी हा प्रकार आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतो। तरी संधी म्हणजे नेमकं काय, तर बघा आपण मराठीमध्ये अनेक जोड शब्द बघतो। मग हे जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येऊन त्यापासून एकच वर्ण तयार होतो अशा या प्रकारास संधी असे म्हणतात। या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झाल्यास विद्यार्थी हा शब्द, आता विद्यार्थी हा शब्द दोन शब्दांपासून तयार झालेला आहे, त्यामध्ये पहिला शब्द म्हणजे विद्या आणि दुसरा शब्द म्हणजे अर्थी, अशा दोन शब्दांपासून विद्यार्थी हा शब्द तयार झालेला आहे। मग याच्या विद्या या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजेच आ आणि अर्थी या शब्दातील पहिला वर्ण म्हणजेच अ, मग या ठिकाणी आ अधिक अ या दोन वर्णांपासून एक वर्ण तयार होतो तो म्हणजे आ। मग आ हा वर्ण विद्यार्थी या शब्दांमध्ये वापरलेला आपल्याला दिसून येतो। अशा पद्धतीने हा संधी हा प्रकार विद्यार्थी या शब्दामध्ये आपल्याला दिसून येतो। असे अनेक शब्द आहेत, विद्याधन असेल, विद्यालय असेल, असे अनेक शब्द आहेत की त्यामध्ये हा संधी हा प्रकार आपल्याला दिसून येतो। अशा या संधीचे काही प्रकार आहेत, त्या प्रकारामध्ये स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि मराठी भाषेतील पूर्वरूप आणि पररूप संधी असे त्याचे काही प्रकार आहेत। त्या प्रकारांविषयी आपण सखोल माहिती या घटकामध्ये अभ्यासणार आहोत।